ओडिशात 2 दशकांनंतर सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताची नोंद झाली. 2 जून रोजी कोरोमंडल एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन भीषण अपघात झाला होता. सरत्या वर्षातली ही सर्वात मोठी दुर्घटना ठरली. ओडिशात 2 जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात तब्बल 288 प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे 1000 प्रवासी जखमी झाले होते. शालिमार चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसचे 12 डबे आणि बंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्सप्रेसचे 4 डबे एकमेकांवर धडकले होते. ओडिशामध्ये झालेला अपघात हा मागच्या 24 वर्षांमधील सर्वात मोठा अपघात ठरला. 1999 नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना ठरली. या अपघाताची रेल्वे मंत्रालयानं गंभीर दखल घेतली होती, तसंच अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यासाठी समितीही नेमण्यात आली होती. बायना स्टेशन में ऐसा कुछ आवाज आया, तो सोचा क्या, फिर जैसे पलटी हो गया वो मालूम चला कि ट्रेन में एक्सीडेंट हुआ. किसी का पैर नहीं है, किसी का हाथ नहीं है, ऐसा ही किसी का थोपरा बिगड़ गया है, ऐसा है मालूम है. ज्यादा जोर से आवाज हुआ, फिर ट्रेन ऐसा जा रहा था तो एक वो जो फैन है ना ऊपर का, वो फैन पकड़ के मैं बैठा था, मेरा सीट ऊपर था. फिर बाद में ट्रेन रुका, उसका बाद हम लोग फिर नीचे आया. अपघात झाला तेव्हा दोन्ही बाजूच्या 2 लूप लाईन्सवर 2 गाड्या आधीपासून उभ्या होत्या. त्यापैकी एका लाईनवर मालगाडी होती. बहनगा रेल्वे स्थानकावर न थांबणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी मधल्या 2 लाईन्स उपलब्ध होत्या. दोन्ही रेल्वेंसाठी सिग्नल ग्रीन होते. ग्रीन सिग्नल असल्यानं मोटरमनसाठी मार्ग मोकळा होता, पण रेल्वेच्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये हेतूपूर्वक छेडछाड केल्यामुळेच ओडिशातील कोरोमंडल एक्सप्रेसचा भीषण अपघात झाल्याचा दावा करण्यात आला होता. या भीषण अपघाताची चौकशी सीबीआयनंही सुरू केली होती. या अपघातानंतर रेल्वेच्या सुरक्षेसाठी संपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. आगामी काळात असे प्रकार घडू नये यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनाही करण्यात आल्या. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या घडामोडींसह या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका news18lokmat.com. आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि न्यूज 18